लक्षवेधन मंदून विजय कुमार तासगाव यश अग्रवाल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपल्या जो संवाद साधतोय त्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार मंदून संवाद साधत साधत आपण अंतिम टप्प्यात आहे. आपण पहिल्यापासून एक ते पाच, पाच ते दहा, दहा ते वीस असं प्रत्येक स्टेज वाईज आपण चर्चा करत आलो. शेवटच्या ज्या काही द्राक्ष बागेच्या विकृती किंवा ममिफिकेशन, वॉटर बेरी, त्यानंतर मनेचे देठ काळे पडणे, ग्लॉसी माल दिसत असेल तर थोडासा कडक कसा करता येईल, हे सगळ्या विषयावर आपण चर्चा करत आलो. त्यातलीच एक चर्चा म्हणजे पिंक बिल, म्हणजे मन्याचा रंग हा थोडासा गुलाबी आणि थोडासा तांबूस दिसणे, या विषयावर नेमकेपणानं काय करता येईल या विषयावर मी आपण संवाद साधतोय. बागायतदारमधून मी पुन्हा एकदा विनंती करेन की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबा, म्हणजे आपल्याला जो संवाद आपण साधत आलोय तो नेमकेपणानं आपल्याला लक्षात येऊन जाईल. बागायतदारमधून आपण बऱ्याच वेळा विनाकारण औषधांचे स्प्रे सुद्धा बऱ्याच देतो, त्यातलाच हा प्रकार हा पिंक बेरीचा आहे. पिंक बेरी ही द्राक्ष बागेतली असलेली विकृती आहे. द्राक्ष बागेत किमान तापमान 6 डिग्री सेंटीग्रेड, 7 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली गेलं आणि दिवसाचं तापमान जर 35 डिग्री सेंटीग्रेडच्या वर गेलं तर मात्र आपण जी पांढरी द्राक्ष म्हणतो, म्हणजे जी हिरवी द्राक्ष आहे अशी जी द्राक्ष म्हणतो, त्या द्राक्षात एक विकृती निर्माण होते, म्हणजे हरितद्रव्य व्यवस्थित संकलित त्यात व्यवस्थित राखलं जात नाही, संतुलित राखलं जात नाही त्यामुळे. आणि असे हरितद्रव्य व्यवस्थित राखलं न गेल्यामुळे ते वेरेला त्रास होतो, अचानक थंडी आणि अचानक प्रचंड ऊन, त्यामुळे ही पिंक बेरी नक्की वाढते. आणि ह्या वाढलेल्या पिंक बेरीला, म्हणजे पिंक बेरी म्हणजे पिंक रंगाचा मणी असंच आहे त्यात, तर अशी वाढलेली पिंक बेरी कमी करण्यासाठी आपण विनाकारण पुन्हा दुसरे स्प्रे देतो. आजपर्यंत ही पिंक बेरीसाठी कोणतंही औषध बाजारात निघालेलं नाही आहे आणि तसं एनआरसीनं प्रमाणित केलेलं नाही आहे, कोणतंच नाही आहे. पण जर ह्याच्यावरचा एक चांगला उपाय असं म्हटलं तर द्राक्ष बंश हे अति थंडीच्या ठिकाणी फक्त पेपरनं रॅप करून घेणे, म्हणजे झाकून घेणे. जर ते पेपरनं बंच जर असा पॅक करून घेतला, इंग्लिश पेपरच्या रद्दीनं जर पॅक केला, तर मात्र पिंक बेरी कमी होते, कारण संध्याकाळच्या वेळी त्या घराला एक थोडासा उबदारपणा मिळतो, अशासाठी ते झाकायचं आहे. ह्याच्यामुळे काय होतं, वेलीतलं ते क्लोरोफिल जरी कमी जास्त झालं तरी घराचा उबदारपणा टिकल्यामुळे तिथं ते आपल्याला तो कलर सुटलेला दिसत नाहीये. ह्याच्यावरचा दुसरा उपाय खास असा अजिबात नाहीये. सुरुवातीच्या काळात सोडियम डाय थिओ कार्बामेट, म्हणजे SDDC म्हणतो त्याला आपण, 1 ग्रॅमनं, आणि दुसऱ्या दिवशी जर आपण ऍस्कॉर्बिक ऍसिड 1/2 ग्रॅमनं दिलं तर थोडासा फरक पडू शकतो, पडतोच असं अजिबात नाहीये. त्यामुळे हा स्प्रे दिलाच पाहिजे असं नाहीये, पण काहीतरी माणसाला मारावं लागतं, काहीतरी मन राहत नाही म्हणून द्यायचं असं तर असा एखादा स्प्रे दिला तर थोडाफार फरक पडेल, परंतु ह्याच्यावर कोणतंही रेकमेंडेशन एनआरसीनं केलेलं नाहीये, त्यामुळे ह्याच्यावर ठोसपणानं सांगणं योग्य होणार नाहीये. ह्याला एकच उपाय सध्या प्रचलित आहे, तो म्हणजे बंच पेपरनं झाकून येणे पिंक बेरी येण्याच्या अगोदर. पण ह्याचा लोकल मार्केटला फारसा फरक पडतोय अशातला भाग अजिबात नाहीये. उलट ही द्राक्षे इतर द्राक्षाच्या मानानं गोड असतात, त्यामुळे लोकही ती पिंक असलेली मणी बऱ्यापैकी घेऊन खातात, त्यामुळे फारसा त्रास होतोय अशाचा भाग नाहीये. ह्याच्यात पाणी नियोजन व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा, न्यूट्रिशन व्यवस्थापन व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा आणि बंच व्यवस्थित झाकण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यावर बऱ्याच बागायतदारांनी सुद्धा अनेक वेगवेगळे प्रयोग केले, शेणखत उघडं टाकणे, शेणखत झाकून टाकणे, शेणनेट लावणे, मॅग्नेशियमची लेवल वेळीतली जरा नेहमीपेक्षा हाय ठेवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जेणेकरून क्लोरोफिल चांगलं तयार होईल आणि त्यातनं क्लोरोफिल मधून ते वेल कलर सोडणार नाही, अशासाठी प्रयत्न अनेक बागायतदारांनी अनेक वेळा प्रयत्न केले, पण त्याच्यावर उपाय ह्या क्षणापर्यंत सापडलेला नाहीये. तसं एनआरसीनं कोणतेही प्रशस्तपत्र दिलेलं नाहीये, त्यामुळे आपल्याला ह्या पिंक बेरीच्या बाबतीत कोणत्याही औषधावर विसंबून न राहता जी काय थोडीफार पिंक बेरी होईल तेवढी टाळून देऊन बाकीचा माल विकणे हाच सध्या त्याच्यावरचा उपाय आहे. बागायतदार मित्रांनो,
मी जो आपणाशी संवाद साधला तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.